लाडकी बहीण योजनेसह लोकहिताच्या अनेक योजना राज्यात सुरू आहेत. या योजना अशाच सुरू राहण्यासाठी राज्यात विद्यमान भाजप महायुतीचे सरकार आवश्यक आहे. त्यामुळे महिलांनी आपली ताकद येत्या विधानसभा निवडणुकीतही लावून आपापली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी असे आवाहन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सुविद्य पत्नी आणि गोवा राज्य महिला मोर्चाच्या प्रभारी सुलक्षणा सावंत यांनी पनवेलमध्ये झालेल्या भाजप उत्तर रायगड महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस मंजुषा कुदरी मोती, भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस चारुशीला खरत, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, सरचिटणीस संध्या शारबिद्रे, वृषाली वाघमारे, पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, तालुका अध्यक्षा कमला देशेकर यांच्यासह जिल्हा आणि मंडळातील पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजप खोलवर रुजलेला पक्ष आहे, त्यामुळे पक्ष लोकहिताचे निर्णय घेऊन सक्षमपणे काम करत आहे आणि त्याच अनुषंगाने पक्ष संघटनेसाठी अपेक्षित असलेले काम महिला मोर्चाच्या वतीने होत असल्याचे नमूद केले. 1984 ला आपल्यापैकी अनेक जण भारतीय जनता पार्टीचे 1980 तर आपण तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचे सकारात्मक कार्यकर्ते असालच असं नाही. कोणी मतदार असू शकत, कोणी शुभचिंतक असू शकत, कोणी त्या वेळेला अन्य पक्षात काम करत असू शकत, कदाचित आपण राजकीय क्षेत्रात नव्हतात असंही असू शकत. वेगळ्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा प्रवास मात्र आपण गेल्या 1980 सालापासूनचा आपण अनुभवतोय आणि या प्रवासामध्ये भारतीय जनता पार्टीनं हळूहळू भारतीय जनमननाची घेतलेली पकड ही आपण पाहतोय. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी 1995 साली शिवसेनेच्या बरोबरीनं सत्तेमध्ये आली होती आणि आता 2014 साली माननीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जो झंझावात 2014 सालापासून देशभरामध्ये सुरू झाला त्यावेळेपासून भारतीय जनता पार्टीचा देशभरामध्ये सर्वत्र पसरत असलेला झंझावात आपण सारी मंडळी पाहत आहोत. या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासामध्ये भारतीय जनता पार्टी उत्तरोत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सक्षम होत गेलेली आपण पाहतोय. 40-50 घरामध्ये भारतीय जनता पार्टीला विधानसभेमध्ये ज्या जागा मिळत होत्या त्या 2014 साली भारतीय जनता पार्टीनं स्वतंत्ररित्या निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये 123 जागा भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये मिळवल्या. मग त्याच्यानंतर खर तर 2019 निवडणुकीमध्ये आपल्या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पाठीत उद्धव ठाकरे यांनी खंजीर खुपसला, अनेक आपल्या जागा पाडण्याचं काम केलं, त्यामुळे आपण 123 वरून 105 वर आलो. पण भारतीय जनता पार्टीची पाळंमुळं या महाराष्ट्रात रुजलेली आहे हे पुढच्या नंतरच्या कालावधीमध्ये झालेल्या अनेक निवडणुकांनी दाखवून दिलेलं आहे. मग त्या कुठे नगरपालिकांच्या निवडणुका असतील, कुठे त्या जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या झालेल्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण खोलवर रुजलो हे आपण सर्वत्र त्या ठिकाणी आपण पाहू शकलेलो आहे. असाच प्रवास भारतीय जनता पार्टीचा देशात सर्वत्र झालाय. आज देशभरामध्ये सर्वत्र भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्वाचा नोंदणी अभियान देशभरामध्ये सर्वत्र सुरू आहे. आपल्याकडे निवडणुका असल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनं कुठलं टार्गेट्स दिले गेलेले नाही, पण अशा पद्धतीनं ज्या गोवा राज्यातून बहिणी आलेले आहेत त्या गोवा राज्यामध्ये त्यांना टार्गेट्स दिलेले आहेत सदस्यता नोंदणीच्या बाबतीमध्ये. ती टार्गेट सांभाळून देखील महाराष्ट्राचा आणि आपल्या कोकणाचा ठाण्याचा दौरा करून आपल्या सर्व भगिनींना प्रोत्साहित करण्याचं, आपल्या सर्व भगिनींना निवडणुकीच्या कामाला खऱ्या अर्थानं जोपण्याचं काम करण्यासाठी आज ते आपल्यामध्ये उपस्थित राहिल्यात, म्हणूनच मी त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की गोव्यासारखं राज्य आहे, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून भौगोलिकदृष्ट्या छोटा आहे, पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला पक्षाविषयी असलेला अभिमान, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला पक्षाविषयी वाटणारी आणि वारंवार व्यक्त होणारी चीड जर बघण्यासाठी कुठं जायचं असलं तर आपल्याला फार लांब जायची गरज नाही, गोवा राज्यामध्ये जाऊन आपण ती ठाई ठाई पाहू शकतो. आणि कार्यकर्ता या नात्यानं
अविनाश जी असतील मी असेल आम्हाला ती पाहण्याचा गोव्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं तो योग आला. गोव्याच्या निवडणुका एका अर्थानं अशा ऐतिहासिक होत्या की ज्या राज्यामध्ये एकूण एकंदरीत 40 पैकी 12-14 च्या आसपास जागा मिळाल्या की खूप मिळाल्या असं वाटत होत. या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना या निवडणुकांना सामोरं जाणं आणि त्या निवडणुकांना सामोरं जात असताना 40 पैकी 20 जागा भारतीय जनता पार्टीनं जिंकल्या आणि त्याच्या आधारे गोव्यामध्ये भक्कमपणानं सरकार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं प्रस्थापित केलं. ते गोव्याचे माननीय मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे आणि एक नेतृत्व म्हणून कशा पद्धतीनं उभं राहू शकतं याचा एक आदर्श त्यांनी प्रस्थापित करून दिलेला आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि संघटनेच्या कामासाठी झोकून देऊन काम करणं म्हणजे काय हे त्यांच्या कृतीमधून आपण सगळेजण पाहू शकतो. म्हणून वहिनी आम्ही सगळेच जण आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो